तुझ्यात जीव रंगला। तुम्ही पाढे पाठ करणार होतात आठवत ना? पाढ्यांचं काय ते करायला पाहिजे। बघ आपण गणपतीची आरती कसं म्हणतो तसंच आहे बघ हे सगळं। आधीच्या दोन चार वेळा पाठ असतात मग ते म्हणायचं आणि नंतर नुसतं तोंडच हलवत बसायचं। आता तुमचं जर्मनीला जायचं पक्क झाले ना? देव जरी मध्ये आला तरी तुम्हाला जर्मनीला पाठवणार म्हणजे पाठवणार बघ। यात तुमचं नाव पुढे माझं नाव लिहिलंय काय? हो हे बघा अंजली रणविजय गायकवाड। अहो तुम्ही 2-2.5 महिने जाणार माझं कसं होणार? मग नको का जाऊ मी? अहो नाही नाही जायला तर पाहिजे पण माझ्या एकट्याचं कसं होणार? मी तुम्हाला SMS कसा करायचा ते शिकवेन, मेसेज वर बोलत जाऊ आपण। पण मला कुठे येते मेसेज करायला? मी शिकवेन ना तुम्हाला SMS करायला। तुमच्याकडे अजून काय काय शिकायला लागणार आहे कुणास ठाऊ? इथे जे तुम्हाला पत्राचं चिन्ह दिसतंय ना ते दाबायचं। यस सर। हा कालच्या ओळीवर तुम्हाला काय मेसेज टाईप करायचा आहे ते लिहायचं असतं। मेसेज करायला शिकत होतास ना? वाच वाच। तुम्ही मला लई आवडता। आपण नुसतं तुम्हाला नाही मला बी पाठवलं या मेसेज। कस होणार माझ? 2 महिन्यात तुम्ही जाणार माझ काही खरं नाही। म्हणजे माझ्याशिवाय तुम्हाला नाही करमणार? कशाला उगाच एवढा उत्साह दाखवता? मलाही नाही करमणार आहे तुमच्याशिवाय। कधीपासून गुंतलीस मोबाईल मध्ये एवढी? नाही जरा महत्वाचं काम होत। तुम्ही कुठे निघालात? काय नाही ग, भाजी आणायला म्हणून बाहेर पडलो होतो तेवढ्यात तू भेटलीस। आणि काय राणाजी आले नाही सोडायला? नाही आज जरा ते जास्त वेळ झोपले मग मी जावरून एकटीच बाहेर पडले। बरं झालं निदान त्या निमित्तानं तरी अशी भेटलीस। अंजू आता 2-4 दिवस राहायलाही ना घरी। कशाला? अगं कशाला काय, अधून मधून लग्न झाल्यावर माहेरपणाला यायचं असतं मुलींनी म्हणून म्हणतीये। इंदू अगं नीट सांग ना तिला। आता काय वाकडं बोलली हो, माहेरी 2-4 दिवस ये इतकंच तर बोलली। अगं पण कशाला? काही नाही ग, आता तू 2-2.5 महिने जर्मनीला जाणार ना मग त्याच्या अगोदर राहायला ये, आता अशीच भेटतेस कुठतरी रस्त्यात। हो पण बाबा मी 2 महिन्यांनी परत आले ना की 8 दिवस राहायला येते, आता नको। अगं नको काय, कसा सरची माणसं सोडत नाही तुला आपल्या घरी। सांग की काय म्हणली? तेव्हा ती काहीच नाही म्हणाली, नुसतीच हसली। आणि मग मी पण खूप हसले। तुम्ही हसाव म्हणून मी संध केलत हेच म्हणाले ना मी मगाशी, मुद्दामूनच केला होता तुम्ही मेसेज। नाही मुद्दामून नाही केलं मी, खरंच सांगायलोय। नाही काय नाही, आताच तुम्ही कबूल केलात ना तुम्ही मुद्दाम केलात मेसेज म्हणून, बघा। नाही नाही अहो ते चुकून झालत अहो, ते माझंच मला काय कळणं झालं, आता कसं समजावं तुम्हाला?
बसा, शिकवते मी तुम्हाला. ठीक आहे. हे बघा, आता एकाच वेळी एकच मेसेज सगळ्यांना गेलाय, म्हणजे तुम्ही हा सेंड टू ऑल ऑप्शन दाबला असणार. काय ते? म्हणजे एकाच वेळी सगळ्यांना मेसेज पाठवण्याचं बटन ते दाबलं असणार म्हणून सगळ्यांना मेसेज गेला. ते फक्त तुम्हाला पाठवायचं दाखवा की? आता नाही, नंतर सांगते. अहो, ते नंतर म्हणलात म्हणूनच यो समजा गोल झालाय. ते उग परत काय बी चुकवायला नको, तुम्ही आताच शिकवा. अहो, मी काय लगेच चालले नाहीये, अजून वेळ आहे मला जायला. असू द्या, किती वेळ, तुम्ही आताच शिकवा. अहो, पण मला काम आहे. शिकवा म्हणलं ना. बघा, सगळा मेसेज टाईप करून झाला ना की इथे दोन ऑप्शन येतात, सेंड आणि सेंड टू ऑल. तुम्ही खालचा दाबला, आपल्याला वर. चंदे, नुसती बघत काय बसली? चला आवर पट 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 पट. घेतलं का समजा? लाडवण करंजा कुठं आहे? अरे हा, गोदा का? अहो, ते तुम्ही 1760 खाण्यापिण्याच्या गोष्टी बनवल्या होत्या का? नाही, त्या द्या बरं पटापटा. काय ते? अहो, तेच हो, लाडू, चिवडा, करंजी, पापड, लोणची समजा बनवलं होतं का? नाही, ते द्या बरं. अहो जाऊ बाई, 2 महिन्यासाठी फॉरेनला चालल्यात, तर समजा गोष्टी नीट दिल्या पाहिजेत का? नाही संगट, हा, त्यांचा अभ्यास नीट झाला पाहिजे. तायसाब, मी काय म्हणत्या, ते पापड नगर द्यायला. अहो, त्यांचं कुरुम कुरुम आवाजानं थोरलं तायसाहेबांच्या अभ्यासात, मग डिस्टर्ब होईल ना. बर, पापड सोडून बाकी समजा द्या. बरं, अहो बर, हे समजत तुम्ही का करायलाय? घ्या गोदाक्का, तुमासनी काळजी नसल जाऊबाईंची, पण आमासनी त्यांच्या अभ्यासाची लई काळजी आहे. बघा, अहो 2 महिन्यासाठी तिकडे चालल्यात त्या, त्यांच्या खाण्यापिण्याची आबाळ व्हाया नग. समजा नीट मिळालं तरच नीट अभ्यास होणार आहे का? नाही. चला आवरा आवरा पटा पटा पटा. काय चाललंय? तुम्ही ते मेसेजचं काही डोक्यात घेतलं असेल ना, तर असं नका करू. शिकताना होतात हो अशा चुका. मायो, एसएमएसचा काय बी संबंध? त्यापेक्षा मोठी चूक झाली माझ्याकडनं. काय झालंय मला सांगाल का? तालीम बंद पडायच्या घाईला आले, आणि मी साध फिरकलो बी नाही तिकडे. मला नाही माहितीये कुठून आलं ते. आवाज स्वतःचा नाही, निदान करायचं तरी आपरूचा विचार करायचं की? एवढं विश्वासन तुझ्याकडे दागिन दिलं होतं आणि तूच? अप्पा, खरंच मला नाही माहितीये दागिन कसं आलं ते. तुझ्यावर विश्वास ठेवला ना, आमचं चुकलं, आमच्या पाठीत खंजर कोपसला आहे ना. इव्हन माझं लग्नाचे फॉर्म बी मम्मी भरायला जायचो ना, दोघं पण जायचो, मित्र दुसरे मित्र पण असायचे बरोबर, तर मग हीच फॉर्म ती भरायची. तुम्हीच भरायची ह्यांच्या लग्नाचा फॉर्म? फोडक्या, स्वतःच नाव तेव्हाच टाकलं का फॉर्म? मग त्याच्यानंतर मग नंतर हिनीच स्वतःहून म्हणजे मला प्रपोज केलं. काय? नाईस. सो आता आपण आलेलो आहोत युनिव्हर्सल स्टुडिओ सिंगापोर मध्ये. और गौरी, और वो क्या, बोलो ना बेटा, क्या हुआ है, डॉक्टर ने क्या कहा? अम्मा जी, खुशखबरी है, मुझे ट्विंस होने वाले हैं. इशात आली इथे, बरं झालं. आपण आपल्या घरी जाऊया ना आता. हा, नाही, मला छोट्या मामा कडे आणि विक्रम बाबा कडे राहायचे. इशू हे काय, तुम्ही त्या लहान मुलीवर जबरदस्ती काय करताय? आणि मला वाटतं की ईशानं स्वतः निर्णय घेतला, सो तिला समजावण्याचे पैसे मी तुम्हाला देऊ शकत नाही.